देशातल्या कोविड परिस्थितीशी सामना करण्यासाठी केंद्रानं अधिकारप्राप्त सहा गटांची दहा गटांमध्ये पुनर्रचना केली आहे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोविड व्यवस्थापनाची सध्याची गरज भागवण्याच्या प्रयत्नात आणखी सुधारणा करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे आपत्कालीन व्यवस्थापनाचा गट तसंच लसीकरणाच्या दहा सदस्यांच्या समितीचा प्रमुख पदाचा कार्यभार नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही के पॉल सांभाळणार असून आरोग्य सचिव राजेश भूषण हे अधिकारप्राप्त गटाचे संयोजक असतील रस्ते आणि परिवहन सचिव गिरीधर अरमाने यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र अधिकारप्राप्त गट तयार करण्यात आला आहे